महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे दिंडोरी तालुकाध्यक्ष बापू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली 24 जुलै 2023 रोजी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एनजीपी 45-11 दिंडोरी तालुका यांनी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारी यांच्या विविध मागण्या व अडचणींबाबत पंचायत समिती दिंडोरी येथील गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांना व जिल्हा परिषद नाशिक येथील उप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांना निवेदन दिलं. ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासन परिपत्रकानुसार राहणीमान भत्ता बऱ्याच ग्रामपंचायतीकडून दिला जात नाही. ग्रामपंचायत कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडलेले असताना ऑनलाईन पगारातील भविष्य निर्वाह निधीची रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होते, मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना खात्यात ग्रामपंचायत हिश्श्याची रक्कम जमा केली जात नाही. उत्पन्न व वसुलीच्या जाचकाठीमुळे कर्मचारी यांचे ऑनलाईन वेतन 50-70 ते 100 शासन परिपत्रकानुसार वसुलीला ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी हे सर्व जबाबदार असताना कर्मचारी यांनाच कमी वसुलीची झळ सोसावी लागते. राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीचा ग्रामपंचायत हिस्सा व कर्मचारी वेतनातील फरक याचं शासन परिपत्रक असतानाही ग्रामपंचायतीचं उत्पन्न कमी आहे. कर्मचारी यांच्यावर होणारा खर्च हा अंदाजपत्रकात धरला गेला पाहिजे. या इतर मागण्यांबाबत गटविकास अधिकारी यांना यापूर्वीही निवेदन देण्यात आलं. यामध्ये नमूद प्रमाणे लवकरात लवकर शासन निर्णयानुसार कर्मचारी यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी वर्षात किमान 3 ते 4 बैठका घेणं हे बंधनकारक आहे. त्यानुसार लवकरात लवकर बैठक घ्यावी, अन्यथा संघटनेकडून काम बंद करून पंचायत समिती कार्यालय दिंडोरी येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय. कोणत्याही प्रकारची लेखी जबाब न मिळाल्यामुळे व कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलंय. यावेळी अध्यक्ष बापू मोरे, तालुका सचिव शामराव ढुमसे, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ उघडे, गोकुळ पालखेडे, सहसचिव रुपाली गडकरी, खजिनदार मंगेश मोरे, संघटक हरिदास गणोरे, समाधान चौधरी, ज्योती पवार, विजय चौधरी, सुनील गवांदे, सचिन वाटाणे, हिरमण महाले, रंगनाथ महाले, अशोक गायकवाड व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी दिंडोरी ग्रामपंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आले. मला म्हणजे माझे जुने भाऊसाहेब होते ते निघून गेले आणि आता नवीन भाऊसाहेब रुजू झाले. तर जुने भाऊसाहेब त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे काय मी वारंवार मागणी केली की मला राहणीमान भत्ता भविष्य निर्वाह निधी हे भेटलं पाहिजे म्हणून, तर त्यांनी उत्पन्न कमी असं जवाब देऊन आणि ते हे करून कामं केले. आणि त्याच्यानंतर नवीन भाऊसाहेब आले त्यांना बोलित मला राणीमान भत्ता ते मागे जेव्हा रुजू झाले तेव्हापासून आतापर्यंत मला द्या म्हणून, तर ते बोलले की तुम्ही काय असेल ते जुने भाऊसाहेब आहे त्यांच्याकडनं क्लिअर करून घ्या असं. मग मी मागायचं कोणाकडे हे करायचं. आणि जेव्हापासून हे नवीन आलेले ते बोलले की म्हणजे महिला कर्मचारी नाही पाहिजे, महिला कर्मचारी का म्हणून नाही पाहिजे, महिला कर्मचारी का पाहिजे नाही त्यांना विचारलं का तुम्ही का बरं चालत नाही महिला. ते बोलले की आम्ही म्हणजे पाणी पुरवठ्याचं पण काम तुम्हाला देऊ, पाणी पुरवठ्याचं म्हणजे पुरुष असलं तर त्याला पाणी पुरवठ्याचं काम देता येईल असं, पण शासनाचे 2 कर्मचारी नेमलेले, 1 शिपाई म्हणून आणि 1 पाणी पुरवठा म्हणून, तर मग असं का बरं हे करताय. नमस्ते, मी संत खरे. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी एक पंचायत समिती दिंडोरी येथे एक आंदोलन उभं केलं आहे. या आंदोलनाला मी राष्ट्रवादी युवकच्या वतीने, पवारसाहेबांच्या गटाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि भविष्यात यांच्या ज्या मागण्या आहेत भविष्य निर्वाह निधी असेल PF फंड, तसेच त्यांचा ग्रामपंचायत हिस्सा, ग्रामपंचायतचं वेतनाचा फरक आणि महत्त्वाचं म्हणजे जे कर्मचारी आज रात्रंदिवस काम करतात, काही कर्मचारी विहिरीवरती मोटर चालू करायला जात असतील तर यांना असे काहीतरी संरक्षण कोटा म्हणून काही रात्रीचा अपघात होऊ शकतो, म्हणून इथं एक विम्याचं संरक्षण देणं गरजेचं आहे. शासनाने इकडे पण लक्ष दिलं पाहिजे. चौथा मुद्दा आहे का ती जो राहणीमान महागाई भत्ता आहे तो पण या कर्मचाऱ्यांना शासन कशा प्रकारे देईल याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीने, महबूबाई शेख असतील, तसेच ज्या आमदार रोहित पवार यांच्याकडे पोचू आणि शासन स्तरावर कसं मांडण्यात येईल याच्याकडे पण मी लक्ष देतो आणि तुमच्या या मागण्यांना जे आंदोलन केलं याला मी राष्ट्रवादी युवकच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो.
या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना दिंडोरी तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी गेल्या बऱ्याच दिवसापासून वारंवार निवेदन देऊन आमच्या समस्या किंवा आमच्या मागण्या याबाबत पाठपुरावा केला असता कुठल्याही प्रकारचे शासन दरबार आमची दखल घेतली नाही। ज्या विभागामध्ये आम्ही काम करतो त्या विभागामध्ये आमची कुठली दखल घेतली नाही, याची आम्हाला खूप खंत वाटली। म्हणून आम्ही धरणे आंदोलनाचा पर्याय निवडलेला आहे। धरणे आंदोलन करताना आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात वेळोवेळी जे निवेदन दिले ना त्यानुसार ज्या काय मागण्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही जो ग्रामपंचायत दिसता असतो वेतनाचा कर्मचाऱ्यांचा तो दिला जात नाही। त्यांचा जो फंड आहे ती रक्कम आतापर्यंत खाते खोलल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली नाही। आणि त्याच्या व्यतिरिक्त राहणीमान भत्ता आहे ज्याला शासन परिपत्रक असताना सुद्धा तो दिला जात नाही। या कोणत्याही खर्चाची बाब कर्मचारी खर्च आपत्ती टक्के असताना धरलेला पाहिजे जो अर्थसंकल्प धरला पाहिजे तो धरलेला जात नाही। याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। सदर मागण्या जोपर्यंत आमच्या मान्य केल्या जाते नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आणि याच्यात लवकरात लवकर यांनी आमची दखल घ्यावी, आमच्या मागण्या मान्य करावा। प्रत्येक मागणीला प्रत्येक कुठला शासन परिपत्रक हा पुरावा असताना सुद्धा आम्हाला डावलं जात आहे, आमची संख्या कमी आहे हे बघून आम्हाला डावलं जात आहे असा आमचा आरोप त्यांचा। यापूर्वी तुम्ही या मागण्यांबाबत कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते का? हो, यापूर्वी आम्ही श्री मॅडमला निवेदन दिलेलं आहे, नंतर डेप्युटी आता नियुक्त झाला त्यांना पण निवेदन झालं, याच्या आधी परदेश साहेब डेप्युटी आता त्यांना पण निवेदन दिलं आहे। याच्या आधी पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी तेव्हा अतिरिक्त चार्ज असलेले निलेश पाटील सर होते त्यांना पण निवेदन दिलं होतं का तुम्हाला परिपत्रकानुसार तीन आढावा बैठक घ्यायचा अधिकार असताना कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तुम्ही तालुका लेवलला आढावा बैठकीमध्ये आमच्या मागण्या सोडवा अशी अपेक्षा आम्ही केली होती। त्यांनी तेवढंच निवेदन म्हणजे त्यांना वेळ भेटला नाही त्या अतिरिक्त चार्ज असल्यामुळं कळवण असल्यामुळं आता त्याच्यानंतर मेढे साहेब आले त्यांना पण आम्ही निवेदन दिलं होतं, त्यांनी पण मीटिंग लावता होता त्यांची पण बदली झाली। आता तीन महिन्यापासून आलेल्या जगताप मॅडम आहे त्यांना आम्ही मी स्वतः वैयक्तिक निवेदनाद्वारे नंतर त्यांना एक शासन परिपत्रकाची फाईल पण नेऊन दिली, त्यांच्याप्रती बसून बोललो का मॅडम तुम्ही एक तारीख ठरवा त्या तारखेला आमची मीटिंग घेण्यात यावी, या परिपत्रकावर तुम्हाला मीटिंग घ्यायचा अधिकार आहे ना ते मीटिंग घ्या, त्याच्या समस्या तुम्ही कर्मचाऱ्यांचा सॉल्व करायचा प्रयत्न करा, याच्यानंतर तुम्ही ते ग्रामसेवकांवर्गाकडनं त्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करा। त्यांनी कुठली दखल आतापर्यंत घेतली नाही, काय टाळेचं उत्तर केले आम्हाला हे काम ते काम पहिल्यांदा कामाला ग्रामसेवक बदलून चालू होती धावपळ, दुसऱ्यांदा कामाला त्यांचं आराखड्यांचं आलं, दुसऱ्यांदा कामाला त्यांचं शबरीच्या गुरुकुलांचं प्रस्तावांचं आलं, आम्ही तीन वेळ थांबून घेतलं। चौथ्यांदा मला मॅडम हे कॅलेंडर आहे 20 दिवसाच्या 25 दिवसाची तारीख द्या आम्हाला मीटिंगची, तरी आम्हाला मान्य आहे तरी त्यांनी मीटिंग तारीख झाली नाही आतापर्यंत। आणि काल जेव्हा आम्हाला ते बोलणं भेटण्यासाठी तयार झाल्या का तुमची मीटिंगची बद्दल का आपण चर्चा करू, आम्ही इथं आलो असता त्यांनी ढोकरे व्यवस्था जे तालुका अध्यक्ष आहे ते आलेले नाही आणि ग्रामच्या सुमारे तालुका अध्यक्ष ते आलेले नाही, त्याच्यामुळे आपण उद्या बोलू म्हणे। माझं म्हणणं हे आहे आम्ही जर तुम्हाला निवेदन देतो आहे तुम्ही या गोष्टीला जबाबदार आहे, तुम्हाला अधिकार आहे मीटिंग घ्यायचा, यानुसार आम्ही तुमच्या मीटिंगच्या प्रतीक्षेत असताना तुम्ही तिथं नाव आम्हाला सांगूच नका की तुमचा अधिकार त्यांच्याकडनं या मागण्या कर्मचाऱ्यांचा कसा मान्य करायचा, आम्ही तुम्हाला मीटिंग घ्या असं म्हणतो आहे, तुम्ही ती मीटिंग घ्यावी आमच्या मागण्या तुम्ही सोडावा आता आमची अपेक्षा आहे। यापूर्वी जे निवेदन दिले त्या निवेदनावर तुम्हाला लेखी उत्तर आलेलं का यांच्याकडून? आत्तापर्यंत एकही याचं लेखी उत्तर दिलेलं नाही। आणि जेव्हा आम्ही टपाला चौकशी केला असताना 4-4 दिवस ते टपालाच पडून राहिलेलं आहे, त्याला कुणी वाली पण नाही, म्हणजे आकारभार बोलण्याजोगा नाही, खूप दुःखाची गोष्ट आहे। आम्ही त्या फील्डमध्ये काम करतो आणि आमच्या मागणीची दखल घेतली जात नाही, कधी शासन ज्या रस्त्याने दिलं जातं इथं ऑडिटमध्ये 200 रुपयाचा फोटो सापडू नये म्हणून ते काळजी घेतात आणि आमचे 1,00,000 रुपयाचे पैसे यांच्या गाड निघतात हे द्यायला तयार होत नाही, ही शोकांती काय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया वणी।